नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छानशी कॉफी कशी बनवायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण कॉफी बनवताना काय होतं, जसं आपण यामध्ये कॉफी टाकून उकळू शकत नाही आणि जर कडू पण लागते कॉफी तशी, तर आपण बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। आता पातेलं ठेवलेलं आहे आपण गरम करण्यासाठी आणि अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घातलं। आता अर्धा कप पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण एक कप दूध घातलेलं आहे आणि अजून अर्धा कप आपण यामध्ये दूध घालणार आहोत। पाणी आपण थोडंसं कमी वापरलेलं आहे, हे बघा। आता यामध्ये आपण दीड कप दूध आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता हे आपल्याला छानसं गरम होऊ द्यायचं आहे दूध आणि पाणी। त्यामध्ये तुम्हाला चवीनुसार साखर घालायची आहे। आता यामध्ये मी 4 चमचे साखर घातलेले आहे। आता तुम्हाला गोड पाहिजे किंवा फिक्की पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता। आता याला चांगलं आपण उकळू देणार आहोत। दूध आणि दीड कप दूध टाकलेलं आहे आणि अर्धा कप आपण हे पाणी घातलेलं आहे। आता याला छानसं आपण उकळू देऊ। आता हे बघा, ही ब्रू कॉफी आपण बनवणार आहोत। छान आणि मस्त लागते आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे। आता हे जे साखर आहे हे पूर्ण आपल्याला विरघळून द्यायची आहे आणि छानसं याला पूर्ण कडक आपल्याला हे दूध बनवून घ्यायचं आहे। आता याला चांगलं गरम होऊ देणार आहोत आपण। यामधली साखर पण आपण चमच्याने हलवून घेतली म्हणजे ती सगळी मिक्स होणार आहे। आता यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही विलायची पण टाकू शकता, विलायटीची पूड पण टाकू शकता, कारण मी प्लेन कॉफी बनवणार आहे साधी। कारण याच्यात मध्ये टेस्ट जर पाहिजे असेल तर सुंठ पावडर किंवा विलायची पावडर पण तुम्ही टाकू शकता। हे बघा, हे छानसं आपलं कडक झालेलं आहे। पूर्ण त्याला उकळू द्यायचं, जसं चहा आपण उकळून घेतो तसं हे दूध आणि पाणी आपल्याला छानसं उकळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण गॅस बंद करून देऊया। आता हे बघा, कपबशीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ही आपण, आता तुम्हाला कॉफी कशी बनवायची, जशी स्ट्रॉंग बनवायची असेल तर तुम्ही ही कॉफी जी आहे ती जास्त वापरू शकता। तर अर्धा चमचा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अर्धा चमचा आपण यामध्ये टाकणार आहोत। दोन्ही कपामध्ये आपण अर्धा अर्धा चमचा घातलेली आहे आणि थोडी स्ट्रॉंग बनवायची असेल तर तुम्ही ही कॉफी जी आहे ती थोडीशी जास्त वापरू शकता। आता हे बघा, हे जे गरम उकळून घेतलेलं जे दूध आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत। कॉफी बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे आणि खूप छानशी कॉफी बनली जाते। आणि जर तुम्हाला अजून झागदार कॉफी बनवायची असेल तर हे दूध जे आहे थोडंसं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे, त्याची वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवायचं आहे। आता हे कॉफी जी आहे ह्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। ही पण आपण इकडची मिक्स करून घेऊया। आपली छानशी कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे। ही जी कॉफी तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही जी आपण हे करतो दूध जे गरम करतो तर ते दूध जे आहे ते मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं कॉफी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। तरी ती अशी घट्ट आणि झागदार कॉफी बनते। तर ही आपण सिंपल कॉफी बनवलेली आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।